नमस्कार, मी प्रियांका जोशी घेऊन आले आहे नवी गूढकथा शहाणपणाच्या सीमेवर. लेखक चैतन्य कुलकर्णी. भाग पहिला. हिरवा रंग मनाला शांतता देतो असं म्हणतात. रंगामध्येही उष्ण रंग शीतरंग असतातच. खरंय. आता माझ्या बाजूच्या चारही भिंती हिरव्या आहेत. माझा लोखंडी जडशीळ बेड सुद्धा हिरव्या रंगात रंगवलेला आहे. त्यावर काळ्या रंगात कसला तरी आकडा लिहिलाय. गादीवरचं बेडशीट आणि उषांचे अभ्रेही हिरवेच आहेत. या खोलीला खिडक्या नाहीतच. हवा येण्यासाठी अगदी वर छताजवळ एक छोटासा झरोक आहे. त्यावर कुठल्या तरी झाडाची फांदी वाकली आहे, त्यामुळं आतून येणारा प्रकाशही हिरवाच. खोलीचा दरवाजा बाहेरून बंद असतो, तो मला आतून उघडता येत नाही. दाराला छोटी काचेची पट्टी आहे, त्यातून मला बाहेरचं दिसतं आणि बाहेरून मी. काही हवं असेल तर मी दार वाजवतो, त्या काचेच्या पट्टीसमोर उभा राहतो. बाहेरून हिरव्या कपड्यातली एक नर्स त्या काचेतून माझ्याकडे पाहते बराच वेळ. तिच्यासोबत 4-5 बॉईज असतात. मी इथं कसा आलो ते मला माहिती नाही. इथून बाहेर मात्र मी कधीच पडू शकणार नाही हे मला आता त्यांच्या वागण्या बोलण्यातून चांगलंच कळलंय. पण मी इथे शांत आहे. आतापर्यंत मला मी स्पेशल पेशंट असल्याचंही कळलंय. इतरांपेक्षा माझी खोली वेगळी आहे, मोठी पण बंदिस्त. पण मला इथे आवडतं. कोणी भेटायला बोलायला खर तर त्रास द्यायला येत नाही. मला माझं आयुष्य शांतपणे जगता येत. आजपर्यंत कोणी भेटायला आलं नाही, मी कुणाची वाट पाहिली नाही. एकूण काय तर मी इथे बंद आहे या दाराच्या पाठीमागे. पण माझ्या दृष्टीनं बाहेरचं जग बंदिस्त झालंय या दाराच्या दुसऱ्या बाजूला. आताशा मला विचार करायला वेळ मिळतो आणि इतर विषय सोडले तर उमाचा चेहरा माझ्या डोळ्यांसमोर येतो. उमा तरी मला भेटायला आली असती. जाऊ दे, तसाही मी तिच्यापासून स्वतःला ऑफलेट तोडतच होतो, पण तीच मला घट्ट धरून ठेवत होती. या सगळ्याची सुरुवात कुठं झाली ते नक्की माहिती नाही, पण मला एकच स्वप्न वारंवार पडतंय म्हणून मी उमासोबत डॉक्टर देशमुखांकडे आलो होतो. स्वप्न माणसांचे विचारस्तर दाखवतात, पण त्यातले अगम्य गूढ संदर्भ आपल्याला कुठं कळतात? मी आधी कोणालाच काही सांगितलं नव्हतं, कारण या स्वप्नांची सुरुवात साधीच होती, त्यात विशेष असं काहीच नव्हतं. पण हळूहळू ती स्वप्न भयानक बनत गेली. अर्थातच सर्वांच्या केंद्रस्थानी होतो मी. त्यामुळंच कदाचित मला त्यांची भीती कधीच वाटली नाही. पण आज सर्व आठवलं की मी अस्वस्थ होतो. पहिलं मोठं स्वप्न पडलं तेव्हा मी उमाला सर्व सांगितलं. या स्वप्नांची नांदी मात्र त्या आधीच झाली होती. क्रमशः